17 जुलाई ते 4 ऑगस्ट पर्यंत पावसाळी अधिवेशन चालणार आहे। कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आलेला आहे। आपल्याला माहिती आहे कामकाज सल्लागार समितीची बैठक झालेली आणि त्यात हा एक महत्त्वाचा निर्णय समोर येतोय, तो म्हणजे 17 जुलाई ते 4 ऑगस्ट पर्यंत पावसाळी अधिवेशन चालणार आहे। अधिकची माहिती आपले प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून घेऊया। सागर, नेमकी काय माहिती आहे? विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक विधानभवन मध्ये आता झालेली आहे। त्याच्यामध्ये जो पूर्वनियोजित पावसाळी अधिवेशनाचा कालावधी होता मुंबईमध्ये, तो ठरवण्यात आलेला आहे। 17 जुलैला पावसाळी अधिवेशन होईल आणि 4 ऑगस्ट पर्यंत हे अधिवेशन चालेल। 2 आठवड्याचं हे अधिवेशन असणार आहे। यामध्ये वेगवेगळे विधेयक देखील मंजूर केले जाणार आहेत। मुळात विरोधकांकडनं अधिवेशन कालावधी वाढवला जाईल अशी एक जी चर्चा झाली, पण याबाबत तूर्तास तरी असा कोणताही निर्णय घेतला नाही आणि तशीच कोणतीही मागणी देखील या बैठकीत केली नसल्याची सध्या होत आहे। सागर, एक महत्वाचा मुद्दा असेल, मागच्या वेळेचं अधिवेशन वेगळं होतं आणि यावेळेचं अधिवेशन वेगळं असणार आहे, कारण यावेळेला आता अजित पवारांचा गट सरकारमध्ये सामील झालेला आहे। तर त्या दृष्टीनं सरकारच्या बाजूनं सुद्धा आता हे अधिवेशन अधिक आव्हानात्मक असेल, काय नेमकी त्या संदर्भातली चर्चा झालेली आहे किंवा कामकाज कसं चालवायचं त्याबाबतची नेमकी काय चर्चा या तिघांमध्ये किंवा तिन्ही गटांमध्ये झालेली आहे? महाविकास आघाडीचे काही प्रमुख नेत्यांची बैठक आज आता विधिमंडळ सल्लागार समितीच्या आधी झाली, पण मुळात सगळ्यात मोठी जी समस्या असणार आहे ती राष्ट्रवादी विरोधी पक्षावर की सत्ताधारी पक्षावर ह्या विधिमंडळाच्या पटलावर, कारण की आता अजित पवार हे थेट सत्ता पक्षामध्ये आहेत, त्यामुळे अजित पवार यांचा दावा आहे की राष्ट्रवादी ही आमची आहे, त्यामुळे राष्ट्रवादीचे आमदार तिथे त्यांच्या बाजूने राहतील। दुसरीकडे जे विरोधी पदावर स्वतःच अजित पवार असल्यामुळे विरोधी पक्ष नेतेपदाची निवड जर करायची असेल तर तितकं संख्याबळ हे राष्ट्रवादीकडे दाखवावं लागेल, जे पटलावर असणं गरजेचं आहे। यामुळे पुढचा पेच प्रसंग राष्ट्रवादीसाठी सगळ्यात मोठा, नक्कीच नक्कीच राष्ट्रवादीसाठी हे अधिवेशन अधिक महत्वाचं असेल। तूर्तास धन्यवाद देतोय सागर तुम्हाला तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी। थेट जाणार आहोत भंडाऱ्याची उधळण म्हणजे